देशातील पहिली किसान रेल्वे शुक्रवारपासून नाशिकहून दानापूरकडे धावली. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकहून शेतमालासाठी विशेष किसान रेल्वेला मंजुरी देण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यामध्ये पिकणारा शेतमाल इतर राज्यात पाठवण्यासाठी या किसान रेलची व्यवस्था करण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं नाशिकच्या देवळाली कॅम्पवरून सुटणाऱ्या या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही किसान रेल मनमाड, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खंडवा, इटारशी, पटना मार्गे बिहारच्या दानापूर पर्यंत जाणार आहे. 1519 किलोमीटरचं अंतर ही रेल्वे 34 तासात कापणार आहे. नाशिकवरून विविध प्रकारच्या भाज्या, फळे, शोभिवंत फुले, त्याचबरोबर इतर शेतीची उत्पादनं घेऊन किसान रेल्वे आठवड्यातून दर शुक्रवारी दानापूरला रवाना होईल. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कृषी माल परराज्यात निर्यात व्हावा, शेतकऱ्यांना त्याचा चांगला मोबदला मिळावा यासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे प्रयत्नशील होते. या किसान रेल्वेला 10 पार्सल व्हॅन असून एक बोगी ही जनरल सामान ठेवण्यासाठी आरक्षित करण्यात आली. बिहारच्या पटना, इलाहाबाद, कटनी या भागामध्ये कृषी मालाला मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असून शेतमालाला चांगला भाव उपलब्ध करून देण्यासाठी या किसान रेल्वेची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली होती. नुकत्याच झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी मालाचं नुकसान होऊ नये आणि तो परराज्यात व्यवस्थितपणे पाठवण्यात यावा यासाठी अर्थसंकल्पामध्ये किसान रेलची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्यात प्रत्यक्ष त्या ठिकाणी उतरलेली आहे. आता आपण आहोत देवळारी रेल्वे स्थानकावर. ही जी ट्रेन आहे ही ट्रेन या ठिकाणी किसान रेल म्हणून केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेला आहे. खरं तर ही ट्रेन जी आहे ती खास देशातील पहिली ट्रेन आहे जी किसान रेल म्हणून या ठिकाणी रेल्वे मंत्रालयाने घोषित केलेली आहे. ही ट्रेन जी आहे ती दर शुक्रवारी या ठिकाणी देवळाली कॅम्पवरून तिचं प्रस्थान होईल आणि दुसऱ्या दिवशी ती जी आहे ती बिहारमधल्या दानापूरमध्ये पोहोचणार आहे. दर आठवड्याला एक विशेष ट्रेन या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ट्रेनमध्ये जवळपास 10 पार्सल व्हॅन असून एक सामानासह आणि एक ब्रॅक व्हॅन अशी या रेल्वेची रचना करण्यात आलेली आहे. खरं तर ही जी आहे ही रेल्वे हिचा जवळपास जो प्रवास आहे तो साधारणतः 34 तासांचा जो आहे तो प्रवास आहे आणि एकूण 1519 किलोमीटरचं अंतर ही रेल्वे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ही अंतर कापणार आहे. विशेष म्हणजे या रेल्वेमध्ये शेतकऱ्यांचा जो माल आहे मग त्या विविध प्रकारच्या भाज्या असतील, फळं असतील किंवा फुलं यांसारख्या ज्या वस्तू आहेत त्या विशेष या किसान रेल्वेने परराज्यात पाठवल्या जाणार आहेत. एवढंच नव्हे तर अन्य जो काही शेतमाल आहे शेतकऱ्यांचा तो देखील या ठिकाणावरून पाठवला जाणार आहे. ही देवळाली कॅम्पवरून सुटल्यानंतर ही रेल्वे खरं तर नाशिक रोड, जळगाव, भुसावळ जंक्शन, बुऱ्हाणपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी आणि प्रयागराज मार्गे ही त्या ठिकाणी दीनदयाल उपाध्याय जंक्शन आहे बिहारमधलं त्या ठिकाणी ही जाणार आहे. खरं तर या रेल्वे चालू व्हावी यासाठी अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची मागणी होती आणि त्याला कुठेतरी आता यश आलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.